नमस्कार, स्काय महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. बार्शी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत आलेल्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देऊन गावचे पोलीस पाटील नंदकुमार आवटे यांनी गाव पातळीवर बैठक घेऊन एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यासाठी सर्वांमध्ये अमर मदन ठोंबरे यांची अध्यक्षपदी निवड केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही संकल्पना महाराष्ट्रातील प्रत्येक गावात राबवली पाहिजे असे स्काय महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. जामगाव या गावातून ही संकल्पना यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नक्कीच जामगाव आ गावातून एक गाव एक गणपती ही संकल्पना सत्यात उतरवून एक महाराष्ट्रात चांगला आदर्श निर्माण करता येईल असे गावकऱ्यांच्या म्हणण्यातून आले. प्रतिनिधी गणेश आवटे, स्काय महाराष्ट्र न्यूज, जामगाव आ. बातमी तुमची, सातारामची. धन्यवाद. गणपती या संकल्पनेचे अध्यक्ष अमर ठोंबरे यांना पूर्ण गावाच्या सहमतीने आणि पूर्ण मंडळाच्या सहमतीने यांची अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करत आहे. ही संकल्पना आज आमच्या गावात पूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे. या एक गाव एक गणपती या संकल्पनेचे अध्यक्ष म्हणून अमर मदन ठोंबरे याची निवड झालेली आहे. तरी गावातील मावळा ग्रुप असेल, स्वराज्य ग्रुप असेल, राजू क्रीडा मंडळ असेल, यांनी ह्या नावाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. तरी सर्व गावकऱ्यांच्या सहमतीनं व सहकार्यानं हा गणपती उत्सव चांगल्या प्रकारे पार पडला. धन्यवाद. मी अमर मदन ठोंबरे, जामगाव येथील रहिवासी. आमच्या गावातील पोलीस पाटील व प्रशासनाने असं ठरवलं आहे की एक गाव एक गणपती करण्याचे, त्यामुळे माझ्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तरी आमच्या गावातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळ असतील त्यांनी आज जे सहकार्य केलं आहे ते असंच पुढेही करावं असे अपेक्षा करतो. आणि आम्ही या गणपती गणेश उत्सवात आमच्या परीने जे काही सर्व होईल ते सर्व करू आणि गावकऱ्यांकडूनही सहकार्याची अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. नमस्कार, मी ऋषिकेश आवटे. आमच्या गावामध्ये जो एक गाव एक गणपती जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय एकदम चांगला असल्यामुळे मी त्याला सहमत आहे. आणि एक गाव एक गणपती हा जो निर्णय आहे तो गावातील जो मतभेद होतो, भांडणं होते, गोंधळ होतो, तो गोंधळ जर नाही होण्यासाठी आपल्या प्रत्येक गावाने आमचा एक हा संदेश घ्यावा की एक गाव एक गणपती ठेवा. काय होतं, गावामध्ये दोन मंडळ असतात, त्या दोनमधून तीन चार असे अनेक मंडळ असतात, पण त्या मंडळातून जो दोष चालू होतो, धिंगाणा, मस्करी, चेष्टा किंवा इतर अशा विविध प्रकारचे गोंधळ होतात, त्या मंडळाने डीजे लावणे, त्या मंडळाने डीजे लावणे असा जो गोंधळ होतो तो ह्यावेळेस आमच्या गावामध्ये होणार नाही. आमच्या गावाने एक अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे, एक गाव एक गणपती. आणि ह्या मताला मी सहमत आहे आणि